नमस्कार, मी श्रद्धा। श्रद्धाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे मालवणी कोलंबी मसाला, प्रॉन्स मसाला। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। हे 4 ते 5 लसूण आहेत, हे आलं आहे 1/2 इंच, हे 1 उभा चिरलेला कांदा आहे, 1/2 नारळ आहे किसलेला, ओलं खोबरं, हे 1/2 वाटी सुखं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आहे, लिंबाचा रस, गरम मसाला, खडा मसाला जो बारीक करून घेतलेला आहे, मालवणी मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, हळद, तेल, ही 3-4 पाण्यात साफ करून घेतलेली कोलंबी आहेत। अगदी यामधला धागा पण काढून घेतलेला आहे साफ करताना। असं इथे जो कोलंबीमध्ये जो काळा धागा असतो तो सर्व मी काढून घेतलेले आहेत, 3-4 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। आपण आता सुरू करूया। पहिल्यांदा मी ह्या कोलंबीमध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, हळद हे सर्व मॅरिनेट करत ठेवणार आहे 15 मिनटं। अगदी लावून घ्यायचं व्यवस्थित, अगदी अगदी आपण हे 15 मिनटं लावून ठेवूया। तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया। आपण पॅन ठेवलेलं आहे गॅसवर, ते आता गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये आता तेल ओतूया। त्यामध्ये मी लसूण आलं टाकलेलं आहे, थोडंसं लालसर परतून घेते। मीडियम फ्लेम ठेवायची आहे। थोडी लालसर झाली ब्राऊन, थोडीशी ब्राऊन झाली किंवा लालसर थोडीफार झाली की आपण त्यामध्ये कांदा घालूया। कांदा पण थोडा परतच भाजून घेऊया, थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत। मीडियम फ्लेम ठेवायचे आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे ओलं खोबरं घालायचं आहे। 1/2 वाटी ओल्या नारळाचं किस घेतलेलं आहे, पहिल्यांदा ते आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्येच सुखं खोबरं घालायचं आहे। सुखं खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, दोन्ही खोबरे। हे सर्व जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खोबरं भाजून झालेलं आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे बारीक अगदी मिक्सरला लावून घेऊया। आपण मिक्सरला
फाइन पेस्ट करून घेतलेली आहे एकदम। आणि आता आपण पुढे आणि कोलंबी सुद्धा आपली 15 मिनिटं मॅरिनेट झालेली आहेत। आता आपण पहिल्यांदा पॅन गरम करून घेऊया। पॅन आपलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण तेल घालूया, मीडियम फ्लेम ठेवूया जरा। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मीडियम फ्लेमवर कांदा आपल्याला थोडा लालसर करून घ्यायचा आहे। एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा। यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता घालून परतायचा आहे। थोडा खरपूस कलर यायला पाहिजे कांद्याला। खरपूस कलर आलेला आहे। आता ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला। हे सर्व लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रणामध्ये आता आपल्याला मालवणी मसाला, लाल तिखट काश्मीरी मसाला आणि खडे मसाला, गरम मसाला, तो बारीक केलेला आहे खडा मसाला भाजून, थोडा हा गरम मसाला केलेला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर चांगला आपण परतून घ्यायचा आहे, एकत्र मसाल्याचे करून घ्यायचे आहेत। लो फ्लेम करायचे आहे आपल्याला आता। त्यानंतर यामध्ये हे प्रॉन्स, हे कोलंबी टाकायचे आहे। थोडं मीडियम गॅस करायचं आहे आपल्याला। आपण फ्लेम लो करूया आणि थोडं झाकण ठेवूया वरती, म्हणजे थोडं तेल सुटेल। आपण आता पाहूया कोलंबीला मस्त तेल सुटलेलं आहे, एकदम लाल कलर आलेला आहे मस्त। आपण ह्यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं, मीडियम हवं असेल तर मीडियम, त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं पाणी, पातळ हवं असेल तर पातळ पाणी, शक्यतो आपण घन करायचं असं, एकदम जाडसर करायचं आहे, मस्त लागतं। भाकरीबरोबर सुद्धा, चपातीबरोबर सुद्धा एकदम टेस्टी लागतं हे। थोडी उकळी येऊन दे। आता उकळी मस्त आली आहे, आपण यावर झाकण ठेवूया। जर आपल्याला लवकर शिजायला पाहिजे तर वरती जरासं पाणी ओतलं तरी चालेल, थोडंसं 15 मिनटं शिजून घेऊया। 15 म्हणजे 10 मिनटात शिजतात कोलंबी, आपण 10 मिनटंच शिजत ठेवूया। आपण आता ओपन करून पाहूया। शिजली आहेत। मी ऑलरेडी मीठ ह्याला मॅरिनेटच्या वेळी लावलेलंच होतं, आता थोडंसं आपण टाकूया, कारण ह्यामध्ये आता आपण 2-3 मिनटं झाल्यावर
जे वाटण केलं आहे आपण ते घालणार आहोत. आपल्याला दाटसर हवी असेल तर पाणी कमी घालायचं, पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं. मस्त अशी शिजली आहेत आपली कोलंबी, अगदी 10 मिनिटात शिजतात. ही कोलंबी भाताबरोबर सुद्धा मस्त लागते, भात आणि ही जर ग्रेव्ही घेतली असेल. ह्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. दोन तीन मिनटं आपण शिजायला देऊया. मस्त आपली कोलंबी शिजलेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी मी मस्त अगदी प्रॉन्स मसाला, मालवणी कोलंबी मसाला एकदम मस्त अगदी बनवला आहे. तुम्ही पण करून बघा, अगदी सुंदर आणि आवडली असेल रेसिपी तर मला लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा. जर कशी वाटली आपण माझी कोलंबी मसाला ते कमेंटद्वारे कळवा. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.